थंबनेल बघून तुम्हाला आजची रेसिपी आपली कोणती आहे हे समजलंच असेल। तर बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक, आणि हे मोदक आज आपण चॉकलेट फ्लेवर मध्ये बनवलेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने दोन कंपाउंड मध्ये फ्लेवरफुल चॉकलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत। 10 प्रकार मी दाखवलेले आहेत फ्लेवरफुल चॉकलेट बनवण्याचे। अगदी घरच्या साहित्यांमध्ये आपल्या जे अवेलेबल असतात त्याच इंग्रेडियंट्स मध्ये बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर नमुकी रसोईया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, तसंच कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका। तर मी इथे दोन कंपाउंड घेतलेले आहेत चॉकलेटचे। 100 ग्रॅम असं व्हाईट कंपाउंड घेतलेलं आहे आणि 100 ग्रॅम डार्क कंपाउंड घेतलेलं आहे। दोन्ही मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चॉप करून घेतलेलं आहे म्हणजे ते इव्हनली असं मेल्ट होईल। हे चॉकलेट मी आता मायक्रोवेव्ह मध्ये मेल्ट करते 30 सेकंड साठी। तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही डबल बॉयलर मेथडनी पण मेल्ट करू शकता चॉकलेट। आणि ही डबल बॉयलर मेथडनी मेल्ट कसं करायचं ते मी दाखवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये। 30 सेकंड साठी मी चॉकलेट छान मेल्ट करून घेतलेलं, छान आपण त्याला मिक्स करूया। जर 30 सेकंड मध्ये तुमचं चॉकलेट मेल्ट झालं नाही तर तुम्ही पुन्हा 15 सेकंड साठी चॉकलेट हे मेल्ट करायला ठेवू शकता मायक्रोवेव्ह मध्ये। चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे प्रॉपर, असं अजिबात त्याच्यामध्ये लम्स नाही आहेत बघू शकता तुम्ही। व्हाईट कंपाऊंड पण आपल्याला असंच मेल्ट करायचं आहे। पण व्हाईट कंपाऊंड मेल्ट करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ते डायरेक्ट 30 सेकंड्सला न ठेवता 10 ते 15 सेकंड्सला आधी ठेवून चेक करायचं, नाहीतर व्हाईट कंपाऊंड जळण्याची शक्यता असते कारण ते खूप सेन्सिटिव्ह असं असतं। व्हाईट कंपाऊंड पण आपलं छान मेल्ट असं झालेलं आहे, यात पण आपल्याला अजिबात लम्स ठेवायचे नाही आहेत। छान मिक्स करायचंय। आपले दोन्ही चॉकलेट छान मेल्ट झालेले आहेत बघू शकता तुम्ही परफेक्ट असे। मी इथे मोदक मोल्ड घेतलेला आहे प्लास्टिक शीटचा। हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही याच्यामध्ये भेटतात, तुम्ही हे असे परचेस करू शकता। वेगवेगळ्या शेपमध्ये असतात, मोठे छोटे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लेन मोदक बनवून घेऊया चॉकलेटचा। तर मी इथे डार्क कंपाउंड घेतलेलं आहे चॉकलेटचं मेल्ट करून, ते घालून घेऊया आपण। चॉकलेट फील केल्यानंतर आपल्याला मोल्ड छान टॅप करून घ्यायचंय म्हणजे छान इव्हनली असं स्प्रेड होईल चॉकलेट। त्यानंतर आता आपण सेकंड मोदक बनवूया, तो म्हणजे डबल शेडचा। त्यासाठी मी इथे आधी डार्क कंपाउंड घालतेय थोडस, हाफ आपल्याला फील करायचं आहे, अर्धच भरायचंय। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा टॅप करायचंय मोल्ड। हाफ फील केलेला आपण हे असंच ठेवून देऊया म्हणजे तोपर्यंत ते छान सेट होईल। त्यामध्ये नंतर आपल्याला दुसरं चॉकलेट ऍड करायला, तोपर्यंत आपण तिसरा मोदक बनवायला घेऊया। पुन्हा एकदा मी डार्क कंपाउंड मेल्ट केलेलं घालतीये मोल्डमध्ये। तिसरा मोदक हा आपला रोस्टेड आलमंड मोदक असणार आहे। त्यासाठी मी इथे रोस्ट केलेला बदाम घेतलेला आहे, ते आपल्याला याच्या आतमध्ये घालायचंय। आणि वरतून पुन्हा एकदा डार्क कंपाउंड मेल्ट केलेलं आपल्याला घालायचंय कोटिंगसाठी। अशा प्रकारे आपला तिसरा मोदक पण छान रेडी आहे चॉकलेटचा, टॅप करायचंय। चौथा मोदक आहे आपला मिक्स ड्रायफ्रुट्स मोदक, त्यासाठी आपल्याला हे चॉकलेट घालायचं आहे, डार्क चॉकलेट मेल्ट केलेलं। आपल्याला हे हाफच फिल करायचंय, टॅप करायचं। मी इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मिक्स, आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, ते घालायचेत आपल्याला।
पुन्हा एकदा वरतून आपल्याला मेल्ट केलेले चॉकलेट घालायचे आहे। तुम्ही हे चॉकलेट चमच्याने घालू शकता किंवा पाइपिंग बॅग ने देखील घालू शकता, मी ते चमच्यानेच घालतीये। छान टॅप करायचं आपल्याला। दोन शेड मध्ये जो आपण मोदक बनवणार होतो तो ते आपलं एक चॉकलेट आपण आधी घातलेलं डार्क कंपाउंडचं ते छान सेट झालेलं आहे। आता यामध्ये मी व्हाइट कंपाउंड घालतीये वरती सेकंड लेअरला, म्हणजे हा छान दोन शेड मध्ये असा मोदक होतो। दिसायला देखील खूप सुंदर दिसतो आणि खाताना देखील आपल्याला दोन फ्लेवर भेटतात। पुन्हा एकदा आपण हा टॅप करून घेऊया। आता आपण चॉकलेटचा पाचवा मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला डार्क चॉकलेट घालायचं आहे मेल्ट केलेलं। आपल्याला हाफच फिल करायचंय। छान आपण टॅप करूया। आता हा आपला मोदक असणार आहे तो म्हणजे क्रिस्पी मोदक। त्यासाठी मी इथे हे राईस बॉल्स घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आपल्याला। हे तुम्ही मिक्स करून देखील घालू शकता किंवा असे आतमध्ये घातलेत तरी चालेल। पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यावरती चॉकलेट घालायचं आहे मेल्ट केलेलं। छान टॅप करायचं। त्यानंतर आपला सहावा मोदक आहे तो म्हणजे डेसिकेटेड कोकोनट चॉकलेट मोदक। त्यासाठी थोडं आपण डार्क चॉकलेट आधी घालून घेऊया। टॅप करून घेऊया। तर डेसिकेटेड कोकोनटचं कोटिंग करण्यासाठी आतलं फिलिंग बनवण्यासाठी मी इथे एक चमचा असं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे सुकं खोबरं। आता यामध्ये मी कंडेन्स मिल्क घालतीये पाव चमचा असं, छान मिक्स होईल। म्हणजे छान आपण आता हे मिक्स करून घेऊया। छान असा आपण गोळा तयार करून घ्यायचा, याच्या आतमध्ये फिल करायचंय। पुन्हा एकदा डार्क चॉकलेट मेल्ट केलेलं घालायचंय वरतून। आणि पुन्हा एकदा छान टॅप करायचंय। आता आपण व्हाईट चॉकलेट पासून मोदक बनवायला घेऊया। सर्वात पहिला आपण प्लेन मोदक बनवूया, मिल्क मोदक। डायरेक्ट आपल्याला पोर करायचंय व्हाईट चॉकलेट प्लेन मोदक साठी। आणि टॅप करायचंय। त्यानंतर चॉको चिप मोदक आपण आता बनवायला घेऊया। आपल्याला हाफ फिल करायचं आहे, म्हणजे अर्धच भरायचं आहे व्हाईट चॉकलेट। टॅप करायचं। त्यानंतर चॉको चिप्स घ्यायचे आहेत, ते घालूया आपण। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कोटिंग द्यायचं आहे व्हाईट चॉकलेटनी। घरच्याच साहित्यांमध्ये हे मोदक बनतात, कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे। टॅप करायचं आपल्याला। त्यानंतर आहे टुटी फ्रुटी मोदक। हे सगळे फ्लेवर व्हाईट चॉकलेट मध्येच खूप छान लागतात। चॉकलेट घालायचं हाफ, टॅप करायचं। आता यामध्ये जाणारे टुटी फ्रुटी
तुम्ही ऐवजी सॉफ्ट असतात कलरफुल ते देखील घालू शकता आवडीनुसार टूटी फ्रुटी च्या ऐवजी। पुन्हा एकदा आपल्याला व्हाईट चॉकलेटने याला कोटिंग द्यायचे। वरतून मी पुन्हा एकदा टूटी फ्रुटी ठेवलेली आहे म्हणजे दिसायला देखील सुंदर दिसतं आणि आपल्याला पटकन ओळखता देखील येतं, खाताना कळतं देखील की आपण हा टूटी फ्रुटीचं मोदक खातोय। त्यानंतर आता आपला शेवटचा मोदक आहे तो म्हणजे रसमलाई मोदक। त्यासाठी ते व्हाईट कंपाउंड मी मेल्ट करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता एक ड्रॉप आपल्याला रसमलाई इसेन्स घालायचा आहे। तो ऑइल बेस असणार आहे कारण चॉकलेटसाठी आपल्याला ऑइल बेस इसेन्स लागतात। त्याचबरोबर आपल्याला येलो फूड कलर देखील घालायचा आहे, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला। एखाद ड्रॉप आपल्याला घालायचा आहे। छान आपण आता हे मिक्स करून घेऊया। रसमलाई चॉकलेट मोदक आहे तर यामध्ये ड्रायफ्रुट्स असणार आहेत आवडीनुसार। छान मिक्स करून घेऊया। आता आपण डायरेक्ट फिल करून घेऊया। छान टॅप करूया। आता आपल्याला सर्व हे मोदक सेट करायला ठेवायचे आहेत फ्रीज मध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। मी फ्रीज मधून हे काढून घेतलेलं आहे मोल्ड। आता आपण हे डिमोल्ड करूया। छान सेट झालेले आहेत आपले चॉकलेट मोदक। वरतून आपल्याला फक्त असं प्रेस करायचंय। पटकन असे सेट झालेले असतील तर ते छान डिमोल्ड असे होतात, बघू शकता तुम्ही। मस्त आपले मोदक हे डिमोल्ड झालेले आहेत, सुंदर असे झालेत, परफेक्ट असे। आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया। रेडी आहेत आपले फ्लेवरफुल चॉकलेट मोदक। त्याचबरोबर मी ते ड्राय रोज पेटल्सनी त्याला गार्निश देखील केलेलं आहे। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही गार्निश करू शकता।